नाशिक विभागामध्ये अपंग विद्यार्थ्यांकरता बोगस शिक्षक भरती करून सरकारची कोट्यवधींची लूट केली गेली आहे. जिल्हा परिषदेच्या विभागाने शैक्षणिक पात्रता नसताना 50 ते 70 हजारावर केलेल्या या भरतीत अनेक शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेत. अनेक ठिकाणी मंत्री आणि राजकीय नेत्यांच्या दबावामुळे हा घोटाळा दडपण्यात येतो आहे. आणि अत्यंत सगळे हे धक्कादायक आहे. झी 24 तासनं यावरती प्रकाश झोत टाकलेला आहे. कुठेही हा भ्रष्टाचार आता दडपू देणार नाही आम्ही. या भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढू. त्याचीच सुरुवात, ही सगळी पाळंमुळं खणून काढण्याची सुरुवात आम्ही केली आहे. हा रिपोर्ट पाहूया. हे आहे जळगाव जिल्हा परिषद कार्यालय. या कार्यालयात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यात 181 शिक्षक बोगस जीआरच्या आधारे भरल्याचं उघड केलं होतं. दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल होणार त्याआधीच या अधिकाऱ्यांची आश्चर्यकारकपणे बदली करण्यात आली आणि घोटाळा दडपला गेला. मात्र याच पद्धतीनं नंदुरबारमध्ये 31 जणांवर गुन्हे दाखल करून शिक्षकांना अटक करण्यात आली. आतापर्यंत 2010 ते 2011 पासून जळगाव जिल्ह्यात 595 शिक्षकांची भरती मागच्या दौऱ्यात घेतलेली आहे. जे शिक्षक लोक भरती करतात यांची न CET होते, न कोणत्या प्रकारची परीक्षा होते, न यांना कोणतंच धर्मबंधन नाही. फक्त पैसे घ्यायचे आणि यांच्या नावाच्या ऑर्डरी काढायच्या. राज्यात सर्वत्र 2500 अधिक शिक्षक अशा बोगस पद्धतीनं भरण्यात आलेत. असं असतानाही शिक्षण मंत्रालय या गोष्टीकडे डोळे झाक करतंय. केवळ एकाच जिल्ह्यात चौकशीचा फार्स केला जातोय. उपसंचालकांनी चौकशी करण्याचं स्पष्ट केलंय. वरून बोगस आदेश आणून या शिक्षकांची भरती केली गेली असं समजलं, त्यावेळेला ह्या सर्व भरती रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असे आदेश मंत्रालयाने आणि या कार्यालयाने दिलेले आहेत. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. धुळे आणि अमळनेर तालुक्यातील काही दलाल आणि मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांनी गेल्या 5 वर्षात अब्जावधी रुपयांचा चुना लावलाय. शिक्षण मंत्र्यांनी केलेली SIT ची घोषणाही कागदावरच आहे. आता याकडे डोळेझाक करणाऱ्याचा भांडाफोड करण्याची गरज आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. माझे सहकारी योगेश खरे आपल्या संपर्कात आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. योगेश, अत्यंत धक्कादायक हे सगळं आहे. झी 24 तास आता हे सगळं खणून बाहेर काढत आहे. काय नेमकं कुठं पाणी मुरतं योगेश, आणि किती मोठा हा भ्रष्टाचार आहे? खरं म्हणजे आता विधानसभेमध्ये जो प्रश्न उपस्थित झाला होता त्यामध्ये फक्त नंदुरबार जिल्ह्याची ही चौकशी करण्यात येते आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या 31 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा, हा प्रकार फक्त नंदुरबार जिल्ह्यात झालेला नाही, हा जळगाव जिल्ह्यात झाला आहे, धुळे जिल्ह्यात झाला आहे, नाशिकमध्ये सुद्धा झाला आहे आणि अनेक राज्यातल्या अनेक आमदारांच्या शाळांमध्ये अशा पद्धतीनं भरती करण्यात आली आहे. एकेका शिक्षकाकडून 20-25 लाख रुपये तिथल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतले आहेत आणि जिल्हा परिषदेच्या म्हणजे आपण म्हणूया जिल्हा परिषद ही स्वतंत्र एक संस्था असते, स्थानिक स्वराज्य संस्था, आणि त्यांच्या या सगळ्या खर्चाचा हा गैरवापर हा पूर्णपणे या ठिकाणी करण्यात आला आहे. CEO च्या अधिकारात, शिक्षण अधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये, आणि ज्या अधिकाऱ्याने ही जी सगळी हा सगळा जो घोटाळा उघडकीस आणला होता त्या दिवेगावकर या अधिकाऱ्याची जळगावमधून बदली करण्यात आली आहे. खरं म्हणजे त्या माणसाने नाशिक जळगाव जिल्ह्यामधले 195 लोक यामध्ये आहेत असं स्पष्ट समोर दाखवलेलं होतं आणि ते गुन्हेसुद्धा दाखल करायला हवे होते. मात्र जळगाव जिल्ह्यातसुद्धा हा गुन्हा दाखल झालेला नाही, धुळे जिल्ह्यातसुद्धा गुन्हे दाखल झाला नाही. त्यामुळे एकूणच सगळं राजकीय दडपणाखाली हा सगळा घोटाळा दडपला जातोय आणि अपंगांच्या नावानं शिक्षकांचं चांगभलं केलं जातं. योगेश, या सगळ्यामध्ये राजकीय व्यवस्थेचा समावेश आहे, प्रशासकीय व्यवस्थेचा समावेश आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे हे स्पष्ट आहे. काय आता यंत्रणांनी करण्याची गरज आहे, कारण आता हे सगळं आपण समोर आणलेलं आहे. काय राज्य सरकारने या तातडीनं कारवाई करण्याची गरज आहे? खरं म्हणजे राज्यामध्ये जवळजवळ 2500 शिक्षक या ठिकाणी असे भरण्यात आले आहेत गेल्या 5 वर्षामध्ये. या सर्व शिक्षकांची सगळी प्रमाणपत्र तपासण्याची गरज आहे. सगळे अपंग प्रमाणपत्र ही बोगस प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि इतकंच नाही तर अनेक ठिकाणी पदविका शिक्षणसुद्धा यांचं झालेलं नाही. अपंगांना शिकवण्यासाठीचं जे शिक्षण असायला हवं ते शिक्षणसुद्धा या शिक्षकांचं नाही आहे. त्यामुळे याचा संपूर्ण तपास या ठिकाणी लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, अन्यथा येत्या काळामध्ये अशाच पद्धतीनं बोगस भरती अजून पुन्हा होऊ शकेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.